आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगरपालिकेत हाणामारी. माजी उपनगराध्यक्षांना चोपलं. एका नगरसेवकाला नगरसेविकेनं उजव्या पायातलं काढून दाखवलं. दोनच विषय मंजूर, अफाट गदारोळ. कुरुंदवाड नगरपालिकेच्या इतिहासात उल्लेख करावा अशी मोठी मारामारी आणि अवाच्य शिवीगाळ शनिवारी झाली. अद्याप ही शहरात या घटनेनंतर तणावाचं वातावरण आहे. नगरपालिकेची जनरल सभा आज सकाळी 11:30 वाजता सुरू झाली. भारतीय जनता पार्टीचे नेते रामचंद्र डांगे यांनी यामध्ये आयत्या वेळेच्या विषयात दोन विषय पुढे केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न किंवा राष्ट्रपती पुरस्कार आणि दुसरा विषय कुरुंदवाड शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना मानपत्र देणं आणि समारंभ आयोजित करणं. हे दोन महत्वाचे विषय गोडी गुलाबीनं पार पडले आणि वादाची ठिणगी पडली. आणि सभागृहात भाजप विरोधी पक्ष असलेल्या सदस्यांचा सभागृहात आवाज वाढला. विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर यांनी सार्वजनिक शौचालयाचा विषय पुढे केला आणि काँग्रेसचे नगरसेवक दीपक गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली आणि यातच वादावादीला प्रारंभ झाला. नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी सभागृह आपल्या हातातून बाहेर जातय असं वातावरण पाहून त्यांनी सगळे विषय मंजूर अशी घोषणा केली आणि यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते रामचंद्र डांगे कडाडले आणि थेट त्यांनी आवाज वाढवला. नगराध्यक्षांच्याकडे बोट केलं आणि मागे फिरून त्यांनी सभागृहाच्या मुख्य दरवाजा बंद करत आतून कडी लावली आणि कसे बाहेर जाता पाहतो, शहर कुणाच्या मालकीचं नाही, विकास कामं करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, जनतेची कामं करत नाही असा थेट सवाल नगराध्यक्ष जयराम पाटील यांना केला. आणि याचवेळी अचानक राष्ट्रवादीचे नगरसेवक किरण जोंग, स्नेहल कांबळे, सौ नर्गिस बारगीर या नगरसेवकांबरोबर उदय डांगे हे आक्रमक झाले आणि त्यांनी नगराध्यक्ष जयराम पाटील यांना घेराव घातला आणि प्रश्नांचा अक्षरशः भडीमार सुरू केला. विरोधी पक्षनेत्या भाजपाच्या नगरसेविका सौ सुजाता मालवेकर यांनी उजव्या पायातलं हातात घेतलं. यातच सार्वजनिक शौचालयाबरोबर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बोर चोरला मोडला असा आक्षेप विरोधी भाजपाच्या नगरसेवकांना घेतला. त्याला राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आणि पुन्हा गोंधळ वाढला आणि आरोपाच्या फैरी एकसारख्या सुरू झाल्या. नगरसेविका नर्गिस बारगीर यांनी मुस्लिम दफनभूमीचा विषय घेतला, काम का रखडलं, याच कामासाठी आम्ही सभागृह मागच्या वेळेला सोडलं, आता हे काम नाही का, मुस्लिम समाजावर अन्याय केला जातोय, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची का कामं केली जात नाहीत आणि पुन्हा गोंधळ वाढला. नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या वेलमध्ये प्रवेश केला अनुप मधाळे. उदय डांगे यांनी मोठ्या आवाजात प्रश्न विचारून नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचं धाबत दणाणून सोडलं. किरण जोंग यांनी यावेळी 1.5 वर्षात विकास कामं का नाहीत असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना घेरलं. या सगळ्या गोंधळात नगरपालिकेच्या इतिहासात जे एकूण गोंधळ झालेत त्यामधल्या सगळ्यात जास्त गोंधळामध्ये आजची सभा गेली.
उजव्या पायातलं हातात घेणं, सभागृहाला कडी घालणं, अल्पमत असताना ठराव मंजूर झालं म्हणून सांगणं, या सगळ्या प्रकारामुळे सभागृह अक्षरशः तापलं, प्रचंड तणाव दिसून आला आणि यातच नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी सभागृह सोडलं. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुजाता मालवेकर आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका नर्गिस बारगीर, स्नेहल कांबळे यांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात घोषणा सुरू केल्या आणि कुरुंदवाडचं थिएटर चौक ते नगरपालिका चौक हे वातावरण तणावपूर्ण झालं. नगराध्यक्ष जयराम पाटील आणि काँग्रेसचे नगरसेवक नगराध्यक्ष केबिनमध्ये पोहोचले, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाच्या केबिनमध्ये रामचंद्र डांगे आणि राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक पोहोचले. वातावरण मात्र तणावपूर्णच. कुरुंदवाडच्या इतिहासात सभागृहातल्या चढ्या आवाजाची भाषा आणि पायातलं हातात येण्याचा प्रसंग काठावरच्या मेजॉरिटी आज जनतेला पाहायला मिळाला. मात्र सत्ताधाऱ्यांना आजच्या सभेतल्या वातावरणानं अल्पमत आणि काटेकी टक्कर हे बाकी दाखवून दिलं. कुरुंदवाडात घडणाऱ्या या प्रत्येक क्षणाची माहिती शिरोळ आणि बावड्यात बाकी पोहोचत होती. न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ सह संदीप इंगळे.